सर, आजपासून तुम्ही एक सही भविष्यासाठी मोहीम सुरू करताय, नेमकं त्यामागील उद्देश काय, काय सांगायचं लोकांना? खऱ्या अर्थाने अन्य पक्ष ज्यावेळेला राजकारणापुरता राजकारण करतायत, अन्य पक्ष केवळ एकमेकाला कुरघोडी, शिव्याशाप, टीका आणि आलोचना एवढंच राजकारण करतायत, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धवजींची शिवसेना, मनसे हे जनहिताच्या पेक्षा राजकीय हिताचं काम करतायत, त्यावेळेला आम्हाला गर्व आणि अभिमान आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विद्यार्थी, युवकांच्या आणि नवीन भारताच्या भविष्याचं काम करतायत, आणि म्हणून एक सही भविष्यासाठी या अभियानांतर्गत मुंबईतील सर्व महाविद्यालयांवर जाऊन आम्ही युवकांना, विद्यार्थ्यांना हे सांगतो आहोत की एक ऐतिहासिक कार्य मोदीजींनी केलं। मुंबई जे आर्थिक राजधानी, आंतरराष्ट्रीय केंद्र असलेले मुंबई, या ठिकाणी पहिल्यांदाच IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही मुंबईत येते। 350 MBAsना ही संधी त्या ठिकाणी मिळणार आहे। मुंबईतल्या माझ्या मराठी आणि मुंबईकर नागरिकांना, विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातल्या नागरिकांना बाहेर जायची गरज पडणार नाही, ही वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण होते। आणि त्याबरोबरच इकॉनॉमिकल विकर सेक्शन्सना आरक्षण देऊन गरीब विद्यार्थ्यांची सोय मोदीजींनी केली, अंडर ग्रॅज्युएट मेडिकलच्या सीट्स वाढवल्या, पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकलच्या सीट्स वाढवल्या, या देशात 39% विद्यापीठं वाढवली, या अशा सगळ्या प्रकारातून भारताचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम मोदीजी करतायत, त्याला युवकांचं जनसमर्थन, सूचना आणि समर्थन आम्ही घेतो। सर, राज ठाकरे एकीकडे संतापाची सही मोहीम राबवत आहेत, काल देखील शिवाजी पार्कात तीच मोहीम होती, त्याला उत्तर हे आहे का? आम्ही कोणालाही उत्तर देत नाही। त्यांचं अभियान त्यांना लखलाभ लागो, त्यांचं अभियान राजकीय, आमचं अभियान विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या भविष्याचं आहे। त्यांचा संताप, त्यांना मतं न मिळण्याचा, आमची सेवा ही देशाच्या भविष्याची। सर, आजपासून अधिवेशन सुरू होत आहे, काल असाच प्रश्न राज ठाकरेंना विचारला होता, सर्वसामान्य जनतेच्या हाती काय लागणार अधिवेशनातून, तर त्यांनी म्हटलं होतं की कसं वाटतं या विषयावर? नाही, या सगळ्या विषयावर मी प्रतिक्रिया देणार नाही। ज्याने त्याने आपापल्या प्रतिक्रिया देताना कुठल्या भाषेचा वापर करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशा पद्धतीच्या भाषेचा वापर मी आणि आमचा पक्ष तर करणार नाही। सर्व विरोधकांची बैठक आज बेंगळुरूमध्ये होणार आहे, कसं नाही? 0 + 0 = 0 यापेक्षा वेगळं काय? शरद पवारांनी जी बंगलोरला होणारी बैठक होती त्याला जाण्याचं ठरलेलं आहे, नाही यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।